हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा याबद्दल स्टडी केला. त्याचबरोबर किंगडम मोनेराच्या जे काही ब्रँचेस आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो डिव्हिजन, त्यापैकी एक जे डिव्हिजन आहे आपण त्याला फायलम म्हणू शकतो किंवा क्लास म्हणू शकतो, त्यापैकी जो आर्किबॅक्टेरिया आहे आपण हा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये आपण किंगडम मोनेराचे जे काही स्पेसिफिक कॅरेक्टर आहे ते पण बघितले. त्याचबरोबर जो काही आर्किबॅक्टेरिया आहे ह्या आर्किबॅक्टेरियासुद्धा कॅरेक्टर बघितले. आपण थोडक्यात ते रिकॉल करू. ते रिकॉल झाल्यानंतर जो आपले सेकंड जे आहे त्याची डिव्हिजन किंवा सेकंड जे त्याचं क्लासिफिकेशन आहे यू बॅक्टेरिया त्याबद्दल माहिती घेऊ. आणि त्यानंतर आपण जो पुढला आपला किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा त्याबद्दल माहिती घेऊ. सायदादी, आपल्याला माहीत आहे की जो किंगडम मोनेरा आहे हा सगळ्यात प्रिमेटिव्ह टाईपचा किंगडम आहे. आणि याचं जे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे ते स्पेसिफिक कॅरेक्टर जर म्हटलं तर आपण सांगू शकतो की दे ऑल आर प्रोकॅरिओटिक. म्हणजे थोडक्यात काय, किंगडम मोनेरामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम असतील सगळे कसे असणार आहे, प्रोकॅरिओटिक असणार आहे. मग प्रोकॅरिओटिक म्हणजे काय, सिम्पली ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे त्याला आपण केंद्रकाचा पडदा म्हणतो. जे काही आपलं जेनेटिक मटेरियल आहे, जे काही आपलं जेनुक आहे याच्या भोवती जो काही मेम्ब्रेन आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतो, तो जर ॲब्सेंट असेल याचा अर्थ काय, का जे न्यूक्लिअरच्या आतमधलं मटेरियल आहे ते मटेरियल डायरेक्ट कुठं असतं, सायटोप्लाझममध्ये असतं, डायरेक्ट इन दी कॉन्टॅक्ट विथ सायटोप्लाझम. सेलचं जे काही आउटर साईडचं जे काही मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणून आपण अशा जे सेल आहे त्या सेलला काय म्हणतो, प्रोकॅरिओटिक सेल. मग थोडक्यात काय, किंगडम मोनेरा म्हणजे प्रोकॅरिओटिक किंगडम. आणि त्यानंतर आपण असं म्हटलं होतं का जेवढे काही बॅक्टेरिया आहे त्याला आपण जीवाणू म्हणतो, हे सर्व कशामध्ये येतात, किंगडम मोनेरामध्ये येतात. त्यानंतर आपण त्याचे जे व्हेरियस कॅरेक्टर आहे त्यामध्ये आपण उल्लेख केला होता प्लाझ्मिडचा, त्यानंतर न्यूक्लियॉइडचा, त्यानंतर बायनरी फ्युजनचा. आणि याच्ययामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्यावरती असलेली जे काही सेल मेम्ब्रेन आहे त्याचा आपण उल्लेख केला होता. सेल वॉल जे आहे ते पण आपण म्हटलं होतं का जे काय अमिनो ॲसिड आहे आणि जे शुगर आहे यापासून ती तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आपण त्या लास्ट काय म्हटलं होतं, आपण त्या लास्ट म्हटलं होतं का त्यांचे दोन प्रकार असतात, एक आर्किबॅक्टेरिया आहे आणि एक यू बॅक्टेरिया आहे. मग आर्किबॅक्टेरिया म्हणजे थोडक्यात काय, की अशा कंडिशनमध्ये त्याला एक्स्ट्रीम कंडिशन आपण असं म्हणतो, म्हणजे अशी कंडिशन का त्या कंडिशनमध्ये कोणताही लिव्हिंग थिंग जिवंत राहू शकत नाही, तो सहजासहज त्या ठिकाणी टिकू शकत नाही, अशा वातावरणामध्ये ते जिवंत राहतात एक्स्ट्रीम कंडिशनला. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक्स्ट्रीम ऑफ फिल्स म्हणतो किंवा एक्स्ट्रीम ऑफ फिलस म्हणतात त्याला. त्यापैकी आपण दोन एक्झाम्पल बघितले होते, थर्मोफिलस असेल किंवा हॅलोफिलस असेल. आणि तुम्हाला मी हा क्वेश्चन पण दिला होता, इथं रिपीट करतो की जे काही असे डिफरंट प्रकारचे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया तुम्ही काय करायचे, जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल राईट करून आणायचे. किंगडम मोनेरामध्ये आपण शेपूर पद्धतीचे चार कॅरेक्टर केले होते, त्यामध्ये कोकस, बॅसिलस, व्हायब्रिओ असेल आणि स्पिरुलियम असेल. हे जे चार प्रकार आहे त्या चार प्रकारचे तुम्हाला दोन दोन एक्झाम्पल राईट करायला सांगितले होते, तुम्हाला आठवून ते सांगतोय. ठीक आहे, मग आज आपण काय करू, जो पुढला आहे त्याची जी डिव्हिजन आहे किंवा त्याचं जे क्लासिफिकेशन आहे किंगडम मोनेराचं सेकंड, त्याचा स्टडी करू. आणि त्याला आपण काय म्हणतो, यू बॅक्टेरिया. ओके, या ठिकाणी टाकतो मी सेकंड. आय थिंक आपण हे म्हटलं होतं, मी या ठिकाणी बी म्हणतो, त्याला म्हणतात यू बॅक्टेरिया. आता नावातच आहे यू बॅक्टेरिया, म्हणजे थोडे काय, आता आपल्याकडे ज्या काही बॅक्टेरिया सापडतात त्याच्यासारखं स्ट्रक्चर असणार आहे. यू याचा अर्थ काय, की ट्रू. ओके, आणि बॅक्टेरिया तुम्हाला माहीत आहे म्हणजे ट्रू ॲक्च्युअल जे आहे त्या बॅक्टेरियाच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग ह्या आर्के बॅक्टेरियापेक्षा वेगळ्या कशा आहे, की ज्या आर्के बॅक्टेरिया आहे ह्या एक्स्ट्रीम कंडिशनला सापडतात, परंतु ह्या ज्या बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरिया अशा एक्स्ट्रीम कंडिशनला, एक्स्ट्रीम फिल्स आपण त्याला म्हणतो किंवा एक्स्ट्रीम फिलस म्हणतो, अशा कंडिशनला राहू शकत नाही, हे एक महत्त्वाचं. आणि सेकंड आपण असं म्हटलं त्याच्यामध्ये की आपण या ठिकाणी कॅरेक्टरमध्ये रँक घेऊ, की यांचं जे काही सेल कॉम्पोजिशन आहे, सेल कॉम्पोजिशन, हे सेल कॉम्पोजिशन बाकीच्या ज्या बॅक्टेरिया आहे आर्की बॅक्टेरिया त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे, सेल कॉम्पोजिशन डिफरंट. ओके, आणि डिफरंट असल्यामुळेच ते अशा ज्या एक्स्ट्रीम कंडिशन आहे अशा एक्स्ट्रीम कंडिशनला जिवंत राहू शकत नाही. आता मी काय करतो आहे, हे ज्या यू बॅक्टेरिया आहे याचे जेवढे काही स्पेसिफिक कॅरेक्टर आहे ते राईट करून घेतो आहे. मी राईट केल्यानंतर ज्यावेळेस एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस तुम्ही काय करतोय, तुमच्या नोटबुकमध्ये ते राईट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी काय केलं, सगळे कॅरेक्टर या ठिकाणी राईट करून घेतलेले आहे. यू बॅक्टेरिया म्हणजे तुम्हाला समजलं आहे का, जे आपल्या आता आहे बॅक्टेरिया किंवा आपण त्याला म्हणतो की त्यांच्यामध्ये बॅक्टेरियाचे जे आपण काही कॅरेक्टर बघितले सर्व काय असतात, प्रेझेंट असतात, असे जे बॅक्टेरिया आहे त्यांना त्याला कशामध्ये टाकलं आहे, यू बॅक्टेरियामध्ये. आणि त्यामध्ये आपण म्हटलं का जे आर्के बॅक्टेरिया आहे यांच्यापेक्षा यांचं सेल कॉम्पोजिशन डिफरंट असतं, आणि डिफरंट सेल कॉम्पोजिशन असल्यामुळं यांच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटीसुद्धा जे काही आर्के बॅक्टेरिया आहे यांच्यापेक्षा कशी असते, वेगळी असते. मग आपण काय केलं, त्यांचे जे ठराविक कॅरेक्टर आहे जे
स्पीच पिक कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्हाला ते वन बाय वन मी काय करतो एक्सप्लेन करतो. तुम्ही काय करायचं जसं जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तसं काय करायचे राईट करून घ्यायचे. बघा पहिलं कॅरेक्टर आपण बघितलं. सेकंड कॅरेक्टर त्यांनी म्हटलं आहे की हा जो बॅक्टेरियाचा ग्रुप आहे याच्यामध्ये दोन्ही पण फॉर्म सापडतात, ऑटोट्रॉप अँड हेटरोट्रॉप. आता ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात. दोज ऑर्गॅनिझम विच प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज दी ऑटोट्रॉप. ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉप्स मीन्स फूड. हे दोन लॅटिन वर्ड आहे, त्यावरून हा वर्ड तयार झाला आहे ऑटोट्रॉप्स. ठीक आहे, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करत आहे, स्वतःचं फूड मटेरियल ते स्वतः सिंथेसिस करत आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक ग्रुप आहे का तो कसा असतो? हेटेरोट्रॉप. हेटेरो म्हणजे काय? डिपेंड ऑन अदर. ट्रॉप्स म्हणजे काय? फूड. असे बॅक्टेरिया जे अन्नासाठी जे फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड आहे किंवा जे स्वतः कोणत्याही प्रकारचं फूड मटेरियल सिंथेसिस करू शकत नाही अशाला आपण काय म्हणतो? हेटेरोट्रॉप. दोन्ही तुम्हाला मिनिंग समजलेलं आहे. त्यापैकी जे ऑटोट्रॉप्स आहे ते ऑटोट्रॉप्स दोन प्रकारचे आहेत. हे बघा इथं आपण म्हटलंय ऑटोट्रॉपिक्स आर फोटोसिंथेटिक अँड केमोसिंथेटिक. आणि फोटोसिंथेटिक म्हणजे काय आणि केमोसिंथेटिक म्हणजे काय आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, पण तरी एकदा सांगतो. जे फोटो मीन्स काय? लाईट. जे लाईटचा यूज करताय, ओके, लाईटचं कन्वर्जन फूडमध्ये करताय त्याला म्हणतात फोटोसिंथेटिक. आणि याचा जो ग्रुप आहे मेजर तर आपण म्हणतो किंगडम प्लॅन्टी. ठीक आहे, त्यासारखे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर ह्या मोनेरामधील जैविक बॅक्टेरिया आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि याच्यामधला दुसरा जो ग्रुप आहे त्याला म्हणतात केमोसिंथेटिक. म्हणजे थोडक्यात काय? बॉडीमधल्या केमिकलपासून फूड तयार करताय, मग त्याला काय म्हणताय? केमोसिंथेटिक. मग बघा या ठिकाणी हे जे दोन दिलेले आहे या सल्फर बॅक्टेरिया आहे, बोथ आर सल्फर बॅक्टेरिया. ओके, सल्फर बॅक्टेरिया म्हणजे थोडक्यात काय? यांचा जो काही फूड कॉम्पोनंट आहे तो काय असतो? सल्फर असतो. म्हणून याला काय म्हणतो? सल्फर बॅक्टेरिया म्हणतो. आता याच्यापैकी जो क्लोरोबियम आहे, क्लोरोबियम याच्या नावातच आहे, या ठिकाणी क्लोरो वर्ड आलेला आहे. क्लोरो, क्लोरो म्हणजे काय? क्लोरोफिल पिगमेंट. आणि क्लोरोफिल पिगमेंट कोणत्या कलरचे असतात? ग्रीन कलरचे. म्हणून हे जे क्लोरोबियम बॅक्टेरिया आहे याला म्हणतात ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ड्यू टू याच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल पिगमेंट असतं. सेकंड आहे क्रोमेटियम. मग थोडक्यात काय? या सल्फर बॅक्टेरिया आहे आणि हे कशा असतात? केमोसिंथेटिक असतात. म्हणजे सल्फरचा यूज करून काय करताय? फूड मटेरियल तयार करताय. आणि हे जे आहे क्लोरोबियम यांच्यामध्ये सल्फर तर असतंच, पण बरोबर त्याचबरोबर ते काय करताय? जे क्लोरोफिल पिगमेंट आहे यांचा यूज करून काय करताय? फूड मटेरियल तयार करताय. ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहे त्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हणतात, आणि ज्याचे ॲबसेंट आहे त्याला सल्फर बॅक्टेरिया म्हणतात. बोथ आर ऑटोट्रॉपिक. हे दोन्ही पण कसे आहे? ऑटोट्रॉपिक आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर बघा पुढे त्यांनी म्हटलं आहे दे फाउंड इन दी फॉर्म ऑफ मल्टी सेल्युलर असेंब्ली. एक मल्टी सेल्युलर असेंब्ली असतं, म्हणजे मेनी बॅक्टेरिया एकमेकांच्या जवळ येतात आणि एक लॉन्ग स्ट्रक्चर तयार करतात त्याला नॉस्टॉक म्हणतात. हे बघा माझी इकडे साईडला एक डायग्रॅम आलेली आहे, त्या डायग्रॅमचं जर तुम्ही चांगलं निरीक्षण केलं, तुमचं जे बुक आहे त्या बुकमधलीच ती डायग्रॅम नंबर जे आहे फिगर 2.4 आहे. सायनोबॅक्टेरियम आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो? नॉस्टॉक म्हणतो. त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसून येईल का त्यामध्ये डिफरंट प्रकारचे जे काही बॅक्टेरिया सेल आहे एकमेकाला जॉईन झालेले आहे आणि त्यांच्या बाहेरच्या साईडला आउटर साईडला जे आहे एक म्युसलेजिनस नावाचे काही शीत आहे, मग थोडक्यात एक प्रकारची मेम्ब्रेन आहे. आणि आणखी त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक गोष्ट अशी आहे का त्याच्यामध्ये जे काही राऊंड आहे वेगवेगळे हे डिफरंट आहे, म्हणजे जे बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा कसे डिफरंट आहे. आणि याला आपण काय म्हणतो? हेटेरोसिस्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो? हेटेरोसिस्ट. या ठिकाणी दिलेले बघा हेटेरोसिस्ट. आणि हे जे हेटेरोसिस्ट आहे हे काय करताय? नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करताय. ठीक आहे, डायग्राम तुम्हाला समजली आहे. या ठिकाणी आपण म्हटलं आहे दे फाउंड इन दी फॉर्म ऑफ मल्टी सेल्युलर असेंब्ली अँड कंटेन हेटेरोसिस्ट. आणि हेटेरोसिस्टचं फंक्शन काय? नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. असं जे असोसिएशन आहे याला म्हणतात सिम्बायोटिक असोसिएशन. ओके, सिम्बायोटिक असोसिएशन. थोडक्यात बघा तुम्ही ज्यावेळेस जे आपण त्याला म्हणतो भुईमुग जर असेल तर त्याचे जर आपण असे मुळं जे आहे ते जर उपटले ना तर खाली तुम्हाला असे ना त्याच्यावर ना असे थोडक्यात काय म्हणतो आपण इरेग्युलर ग्रोथ झालेली असे त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात असे गाठी गाठी आपण त्याला म्हणतो. त्या ॲक्च्युअल ज्या गाठी आहे त्या गाठी कशा ज्या असतात त्या बॅक्टेरिया ज्या असतात. मग थोडक्यात काय ह्या बॅक्टेरिया काय करताय? त्यांची मदत करताय. तो जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टची मदत करताय. कशासाठी? जो काही सॉइलमधला नायट्रोजन आहे तो नायट्रोजन घेणार आणि कोणाला देणार? प्लॅन्टला देणार. मग प्लॅन्ट त्यांना काय देते? प्लॅन्ट आपल्याला माहिती का फोटोसिंथेसिसचा यूज करून फूड मटेरियल तयार करतात. मग प्लॅन्ट त्यांना काय देणार आहे? फूड मटेरियल देणार आहे. मग थोडक्यात काय? बॅक्टेरिया प्लॅन्टला देणार नायट्रोजन आणि प्लॅन्ट बॅक्टेरियाला देणार
फूड आणि अशा प्रकारे एकमेकाला मदत करतात. आणि असं जे आहे त्याला म्हणतात सिम्बायोटिक असोसिएशन. सिम म्हणजे काय, बायोटिक म्हणजे लिव्हिंग थिंग, सिम म्हणजे काय एकत्र येणे. ते दोन डिफरंट प्रकारचे ऑर्गॅनिझम एकत्र येतात आणि ते काय करतात एकमेकाला मदत करताय. त्याचे आपण पुढे जाऊन एक्झाम्पल बघणार आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, ठीक आहे. आणि तुम्ही आय थिंक नायट्रोजन सायकल जे आहे टेंथमध्ये त्या नायट्रोजन सायकलमध्ये नाईंथला होते आय थिंक, नाईंथला जी नायट्रोजन सायकल आहे त्या सायकलमध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ते एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि जर काही अडचण आली तर झूम मीटिंगमध्ये मला विचारा, तुम्हाला मी ते स्पेसिफिक विथ डायग्राम स्पष्ट करून सांगतो, ठीक आहे. नंतर आपण पुढलं एकदम पुढलं जर कॅरेक्टर बघितलं तर त्याच्यापैकी आपण बघितली का जे ऑटोट्रॉप्स आहे ते दोन प्रकारचे असतात, ठीक आहे. त्याचं काय काम ते आपण बघितलं आहे. आता जे हेटरोट्रॉप्स आहे ते कसे असतात, डिकम्पोजर असतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जे ऑटोट्रॉप्स आहे ते फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक. आणि त्यानंतर जे हेटरोट्रॉप्स आहे ते हेटरोट्रॉप जर बघितले ते कसे असतात, डिकम्पोजर असतं हे लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर जर बघितलं तर इथं म्हटलं आहे दे आर एरोबिक अँड अनएरोबिक. तुम्ही टेंथला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम चॅप्टरमध्ये शिकलेल्या आहात एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. मग थोडक्यात काय, जे ऑक्सिजनचा यूज करताय मेटाबॉलिझमसाठी फूडपासून एनर्जी तयार करण्यासाठी त्याला म्हणतात एरोबिक. आणि जे कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनचा यूज करत नाही त्याला म्हणतात अनएरोबिक. ते आपण पुढं ज्यावेळेस आपला जो चॅप्टर आहे रेस्पिरेशन एनर्जी प्रोडक्शन त्यामध्ये डिटेल बघणार आहोत. नंतर आपण जर बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलं, तुम्ही टेंथला चॅप्टर शिकलेत यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, थोडक्यात त्याचं जे आहे ना समरी या ठिकाणी मी लिहिलेली बघा. दे आर यूजफुल कशामध्ये असतात, फूड प्रोडक्शन. त्याचं एक्झाम्पल आहे लॅक्टोबॅसिलस, ओके. तुम्हाला माहीत आहे लॅक्टोबॅसिलस जे आहे याच्यापासून आपण काय करतो आहे, जे मिल्क आहे ते मिल्कचं काय करतो आहे कर्लिंग करतो आहे, किंवा दही तयार करणे जे आहे प्रोसेस त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलसचा यूज होतो, या बॅक्टेरियाचा यूज होतो. नंतर नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पण ते काम करताय, त्याला आपण ॲझोटोबॅक्टर म्हणतो. नॉस्टक पण एक स्ट्रक्चर आहे आणि ॲझोटोबॅक्टर नावाची बॅक्टेरिया जी आहे ती काय करते प्लॅन्टच्या रूटमध्ये असते आणि ती काय करते सॉइलमधला नायट्रोजन प्लॅन्टला देते. नंतर अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये पण आपण त्याचं बघितलं आहे, तुम्ही तो चॅप्टर एकदा परत बघा. त्याच्यामध्ये स्टेप्टोमायसिस नावाचा जो आहे याच्यापासून डिफरंट प्रकारचे अँटीबायोटिक तयार केले जातात. याचं जे सेल कॉम्पोजिशन आहे त्यापासून अँटीबायोटिक तयार होते, किंवा ते डिकम्पोजनमध्ये सुद्धा मदत करताय. आपण म्हटलं ना जे हेटरोट्रॉप्स आहे म्हणजे दुसरं डिपेंड आहे ते काय करताय, जे डेड अँड डिके मॅटर आहे त्याला डिकम्पोज करण्याचं काम करताय. पण एवढंच आहे का, नाही. काही कशा असतात हार्मफुल असतात, म्हणजे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहे ते काय करताय पॅथोजन म्हणून ॲक्ट होत आहे. पॅथोजन म्हणजे काय, आपल्या बॉडीला ते काय करताय डिफरंट प्रकारचं इन्फेक्शन करताय. आणि जे आपल्या बॉडीला इन्फेक्शन करतात त्याला आपण काय म्हणतो पॅथोजन्स म्हणतो. मग ते पॅथोजन्स पण आहेत, मग कोणत्या कोणत्या टायफॉइड होऊ शकतो यांच्यापासून आपल्याला, बरोबर. त्यानंतर टीबी होऊ शकतो, ट्युबरक्युलोसिस आणि कोलेरासुद्धा होऊ शकतो. आणि तुम्ही मला एक होमवर्क आहे, टायफॉइडपासून ज्या बॅक्टेरियापासून होतो त्या बॅक्टेरियाचं तुम्ही काय करायचं आहे नियम राईट करायचं आहे. टीबी ज्या बॅक्टेरियापासून होतो त्याच्यापासून तुम्ही काय करायचं आहे, ते जे आहे बॅक्टेरिया त्याचं नियम राईट करायचं आहे. आणि कॉलरा ज्या बॅक्टेरियापासून होतो त्याचं तुम्ही काय करायचं आहे, नियम राईट करायचं आहे. हा तुम्ही झाला होमवर्क, ठीक आहे. नंतर यामध्येच आपण काय बघितलं, दोन प्रकारचे बघितले लक्ष द्या, एक होतं आर्की बॅक्टेरिया आणि एक होतं यू बॅक्टेरिया. आणि आणखीन एक स्पेसिफिक तुम्ही जर बुक उचकलं तर खाली तुम्हाला त्या ठिकाणी मायक्रोप्लाझ्मा नावाचं एक स्पेसिफिक तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. थोडक्यात एक प्रकारचा जिनस आहे हे जे आपण बघतो ना किंगडम मोनेरा, किंगडम मोनेरामधला हा एक प्रकारचा जिनस आहे, ओके. आणि असा जिनस आहे का हा जिनस बाकींच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. बघा आपण म्हणतो का यांच्यामध्ये सेलवॉल प्रेझेंट आहे आणि सेलवॉल पेप्टिडोग्लायकन्स नावापासून बनलेली आहे, म्हणजे थोडक्यात काय शुगर आणि अमिनो ऍसिड यापासून बनलेली आहे. पण हा जो जिनस आहे आपण खास क्लासिफिकेशन बघितलं सिस्टमॅटिक त्यामधला हा जो जिनस आहे मायक्रोप्लाझ्मा हा बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा वेगळा आहे. कशामध्ये, का यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेलवॉल नाही, ठीक आहे. यांच्यामध्ये सेलवॉल नाही असा एक ग्रुप आहे. आणि ते सगळे कसे असतात, पॅथोजेनिक असतात. आणि यांचं जे इन्फेक्शन आहे हे आपल्या बॉडीला खूप हजार्डस असतं. का असं ते मग सांगतो तुम्हाला, कारण यांच्यामध्ये सेलवॉल नसते. आणि सेलवॉल नसल्यामुळं यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स सेलवॉलला कट करून यांना किल करू शकत नाही. बाकीच्या बॅक्टेरियाला जर आपण समजा एखादी अँटीबायोटिक्स घेतली, एखादी मेडिसिन घेतली, तर ते काय करणार आहे, त्याची सेलवॉल ब्रेक करते. आणि सेलवॉल ब्रेक झाल्यामुळं तो जो बॅक्टेरिया आहे तो काय होतो, डाई होतो, त्याची काय होते, डेथ होते. पण या ठिकाणी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेलवॉल नसल्यामुळं ते अँटीबायोटिक्सचे काय असतात, रेझिस्टंट असतात. ते अँटीबायोटिकला रेजिस्टन्स दाखवतात, ते कोणत्या प्रकारचे अँटीबायोटिक्सवर अँटीबायोटिक्स त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा इफेक्ट करू शकत नाही, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही. असं एक स्पेसिफिक प्रकारचा ग्रुप आहे, त्याला मायक्रोप्लाझ्मा म्हणतात. आणि तुम्हाला हा इक्वेशन आहे, तुम्ही याचं एक्झाम्पल राईट करायचं आहे. तुम्हाला होमवर्क समजला असेल ही बॅक्टेरिया कोणते हे राईट करायचं आहे. त्यानंतर जे मायक्रोप्लाझ्मा आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे त्याचे नाव काय करायचे, राईट करायचे, ठीक आहे. आता तुम्हाला इथं
कॅन यू टेल म्हणून तुम्हाला क्वेश्चन दिले आहे, आणि तुम्ही काय करायचे तुमचा जो आहे त्याच्यामध्ये राईट करायचे. आय थिंक मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं आहे, ओके, की जे बॅसिलस आणि कोकस आहे यांचा शेप कोणता, त्यानंतर किंगडम मोनरे सायंटिफिक कॅरेक्टर लिहा, आणि त्यानंतर युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरिया याबद्दल माहिती लिहा. तर तुम्हाला हे जे आहे होमवर्क, हे तुम्ही होमवर्क तुमचं जे टेन्थचं बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला युजफुल अँड हार्मफुल जे मायक्रोब्स आहे याबद्दल माहिती ऑलरेडी भेटणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, हा जो किंगडम मोनर आहे हा किंगडम मोनरला पूर्ण काय केला, एंड केला. यानंतर आपला जो आहे किंगडम प्रोटिस्टा, तो किंगडम प्रोटिस्टा पण काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. त्यानंतर किंगडम प्लांट आहे, त्यानंतर एक फंगस आहे, त्यानंतर ॲनिमल आहे. आपल्या सगळ्या किंगडमचा स्टडी करायचा आहे. पण आता तुम्ही जो किंगडम मोनर आहे हा तुम्हाला समजलेला आहे, किंगडम मोनरचं स्पेसिफिक कॅरेक्टर तुम्हाला माहीत आहे, त्यानंतर आरके बॅक्टेरिया म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत आहे, यू बॅक्टेरिया म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत आहे. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक्झाम्पल विचारले होते, ते एक्झाम्पल तुम्ही नोटबुकमध्ये राईट केलेलेच असतील, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण किंगडम जो मोनर आहे हा मोनरला पूर्णपणे एंड केलेला आहे. याच्यावर जे काही तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क तुम्ही ज्यावेळेस आपला चॅप्टर एंड होईल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही काय करायचं आहे मला तो पाठवायचा आहे, ठीक आहे. आता आपण काय करू, जो पुढला ग्रुप आहे किंगडम किंगडम प्रोटिस्टा त्याबद्दल माहिती घेऊ आणि त्याचं क्लासिफिकेशन बघू, ठीक आहे. आपण सेकंड स्टार्ट केला आहे किंगडम प्रोटिस्टा, ओके. तर किंगडम प्रोटिस्टाबद्दल स्पेसिफिक कॅरेक्टर काय सांगता येईल, की ते कसे सगळे इनिसेल्युलर, म्हणजे थोडक्यात काय, एक पेशी आपण त्याला म्हणतो, एकच सेल त्याची काय असते बॉडी असते, एकच सेल असतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो इनिसेल्युलर. आणि सेकंड याचं कॅरेक्टर काय आहे, युकॅरियोटिक, हे विसरायचं नाही. जसं किंगडम मोनरचं काय दे आर प्रोकॅरियोटिक, तसं प्रोटिस्टाचं काय दे आर युकॅरियोटिक बट इनिसेल्युलर ऑर इनिसेल्युलर अँड युकॅरियोटिक, हे लक्षातच ठेवायचं. यांच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, यांच्या पेशीमध्ये केंद्रक प्रेझेंट आहे, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण युकॅरियोटिक, ठीक आहे. नंतर हे काय एक प्रकारची कनेक्टिंग लिंक आहे, मग थोडक्यात काय आपण म्हणतो का हे याचे पुढचे जे काही किंगडम आहे, किंगडम फंगस, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमल आपले तीन राहिले. तर हे तीन जे आहे हे तीन कशापासून तयार झाले आहे, ह्या किंगडमपासून तयार झाले. आपण म्हणतो इव्होल्युशनमध्ये पहिला किंगडम मोनेरा होता, नंतर मग प्रोटिस्टा, आणि नंतर प्रोटिस्टापासून काय झाले तीन किंगडम तयार झाले, ठीक आहे. मग हा काय इट इज दी ओरिजिन ऑफ प्लांट ॲनिमल अँड फंगस. म्हणून याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर कसे कसे असतात, प्लांटसारखे पण याच्यामध्ये प्रोटिस्टा आहे, नंतर फंगीसारखे पण याच्यामध्ये प्रोटिस्टा आहे, आणि ॲनिमलसारखे पण याच्यामध्ये काय प्रोटिस्टा आहे. मग थोडक्यात काय, जे मल्टीसेल्युलर प्लांट आहे त्यांच्यामध्ये कॅरेक्टर यांच्यामध्ये आहे, जे काही फंगस आहे ते फंगसचे कॅरेक्टर पण यांच्यामध्ये आहे, आणि जे काही ॲनिमल आहे यांच्यामधले सुद्धा कॅरेक्टर कशामध्ये यांच्यामध्ये आहे. म्हणून आपण त्याला काय करतो डिफरंट ग्रुपमध्ये त्याला काय करतो कॅटेगरीज करतो, ओके, वर्गवारी करतो. मग त्यापैकी जो पहिला आहे तो काय प्लांट लाईक प्रोटिस्टा, बरोबर. त्यानंतर जो सेकंड आहे तो काय ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, नंतर आपल्याला जो पुढे याच्यामध्ये मिनी आहे फंगस लाईक प्रोटीन प्रोटिस्टा बघायचे, युग्लिनॉइड्स म्हणून एक आहे स्पेसिफिक, तो यांच्यापेक्षा वेगळा कसा आहे ते आपण बघणार आहे. पण आता आपण काय करू, जे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहे ते बघू. आता प्लांट लाईक प्रोटिस्ट याचा अर्थ काय, ते सगळे कसे असणार आहे फोटोसिंथेटिक असणार आहे, ते सगळे काय करणार आहे फोटोसिंथेसिस करणार, हे लक्षात ठेवायचं. कारण ते कसे प्लांट लाईक आहे याचा अर्थ काय, यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट काय प्रेझेंट आहे, आणि म्हणून हे जे काही प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे त्याला काय म्हणतात क्रायसोफाइट्स म्हणतात, ओके. कधी कधी त्याला ना क्रायसोफाइट्स म्हटलं तरी चालतं, क्रायसोफाइट्स म्हटलं तरी चालतं, ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आणखीन एक वाढलं आहे बघा, दे आर फोटोप्लँक्टॉन्स, ओके. हे काय फायटोप्लँक्टॉन्स आहे, फायटो मीन्स प्लांट, फायटो मीन्स काय प्लांट, आणि प्लँक्टॉन्स म्हणजे काय असे ऑर्गॅनिझम. फायटोप्लँक्टॉन्स याचं तुम्हाला मिनिंग सांगतो, फायटो मीन्स प्लांट, फायटो म्हणजे काय प्लांट, हे कशासारखे प्लांटसारखे आहे म्हणून याला काय म्हणतात फायटो. आणि प्लँक्टॉन्स म्हणजे काय असे ऑर्गॅनिझम त्या जे कसे खूप सूक्ष्म आहे आणि पाण्यावर तरंगतात, त्यांना कोणत्याही प्रकारचे पोहण्यासाठी किंवा स्विमिंग करण्यासाठी ऑर्गन नाही, ते फक्त फ्लोट होतात, असे मोकळे पाण्यावर काय होतात फ्लोट होतात. आणि असे फ्लोट करणार जे आहे ऑर्गॅनिझम त्याला म्हणतात प्लँक्टॉन्स. आणि प्लँक्टॉन्सचे दोन प्रकार आहे, एक असतो फायटोप्लँक्टॉन्स, ओके, फायटो, आणि जो दुसरा आहे त्याला म्हणतात झूप्लँक्टॉन्स, ओके, नाव होतंच आहे. आता फायटो याचा अर्थ काय, हे कसे असणार आहे
फोटोसिंथेसिस करणारी, म्हणून त्याला काय म्हणतात फायटोप्लांक्टस. म्हणजे थोडक्यात काय, पाण्यावर तरंगणार आहे, फ्लोट होणार आहे, पण ते कसं करणार आहे, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करणार आहे. आणि दुसरे कसे, प्लँक्टॉन प्लँक्टॉन्स आहे म्हणजे पाण्यावर तरंगणार आहे, फ्लोट करणार आहे, पण हे कसे दुसरं डिपेंड आहे, जो म्हणजे काय ॲनिमल, ॲनिमल लाईक आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे प्लांट लाईक आणि कसे ॲनिमल लाईक, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन नसतात, हे फक्त जसं पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहावर काय होतात, वाहत राहतात, म्हणून याला म्हणतात प्लँक्टॉन्स. आणि याच्यापैकी जे फायटोप्लँक्टॉन्स आहे ते प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये येतात, आणि जे झू प्लँक्टॉन्स आहे ते कशामध्ये येतात, ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये येतात, ते आपण बघू. नंतर अजून याच्यामध्ये ते सांगितलं आहे की हे फोटोसिंथेसिस करत असल्यामुळं हे काय असतात, प्रोड्युसर इन ओशन. आता प्रोड्युसर तुम्हाला माहीत आहे की ते काय करत आहे, बाकीच्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे फायटोप्लँक्टॉन फूड मटेरियल तयार करणार, आणि या फायटोप्लँक्टॉनला कोण खाणार, झू प्लँक्टॉन खाणार. मग या झू प्लँक्टॉनला छोटे फिश खाणार, छोट्या फिशला मोठे फिश खाणार, ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं, फूड फूड पुढे ट्रान्सफर होतं, म्हणून याला काय म्हणतात, प्रोड्युसर इन ओशन. ओशन तुम्हाला माहिती आहे, याला आपण समुद्र म्हणतो. नंतर यांच्यामध्ये सेल वॉल कशी असते, प्रेझेंट असते, कारण आपल्याला माहीत आहे जेवढे काही प्लांट असतात त्या प्लांटमध्ये पण काय सेल वॉल प्रेझेंट आहे. मग यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे, ते फोटोसिंथेटिक आहे, आणि यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, म्हणून ते प्रोड्युसर आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्लांट लाईक प्रोटिस्ट. ठीक आहे, प्लांटचे सगळे कॅरेक्टर याच्यामध्ये येतात, म्हणून याला काय म्हणतो, प्लांट लाईक प्रोटिस्ट. पण हे प्रोटिस्ट का बरं आहे, जरी प्लांटचे कॅरेक्टर असतील तर ते कसे युनिसेल्युलर आहे, आणि ते कसे युकॅरियोटिक आहे. मग थोडक्यात काय, ते प्रोटिस्टाचे अंडर येतात, पण त्याच्यामध्ये कॅरेक्टर कशाचे, प्लांटचे आहे. ठीक आहे, नंतर जो सेकंड ग्रुप आहे, अजून एक सांगत राहिलं का, त्याच्यामधला जो एक आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं तर त्याला काय म्हणतात, डाय ॲटम्स म्हणतात. आता ॲक्च्युअल तुम्हाला ॲटम्स म्हणजे माहीत असेल, ॲटम एक ॲटम असतो, नंतर दुसरा एक ॲटम असतो, मग याला आपण काय तो डाय ॲटम म्हणतो. मग थोडक्यात काय, याच्यामध्ये ना अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे एकच ऑर्गॅनिझम असतो, पण ह्या एकाच ऑर्गॅनिझमवर अशा प्रकारे सिलिकाचं कवर तयार झालेलं असतं, अशा प्रकारे सिलिकाचं कवर. आणि सिलिकाचं कवर होतं असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, टू सिलिका बॉक्सेस म्हणतो. आणि असं जे स्ट्रक्चर आहे, अशा स्ट्रक्चरला म्हणतात डाय ॲटम्स. ओके, तुमच्या पुढे आता इथं बघा, डायग्राम तुम्हाला मी शो करतो. ठीक आहे, डायग्राम आलेली आहे, त्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की डाय ॲटमचं स्ट्रक्चर आलं आहे, आणि हे खूप रफ असतात, पण थोडक्यात काय, एक त्यांचा एक प्रकारचा आहे ना, आपण त्याला काय म्हणतो, असं स्ट्रक्चर असतं का, ते खूप कडक असतं, आणि हे यांचं जे सिलिकाचा बॉक्स आहे हा बॉक्स कधीच मरत नाही. ठीक आहे, जसं शेल असते आपण शिंपले म्हणतो, त्यासारखं याचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतं, आणि याचा यूज जे आहे पॉलिश करण्यासाठी, पॉलिश जे करतो त्यामध्ये याचा यूज करतात, ज्याचा डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. ठीक आहे, नंतर जो सेकंड आहे, इथे डायग्राम आलेली बघा डाय ॲटमची, तुम्ही ते बघून घ्या, खूप सिम्पल आहे. अजून एक दोन डायग्राम मी तुम्हाला शो केलेले आहे. ठीक आहे, नंतर बघा जे सेकंड आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, त्या प्रोटिस्टमध्ये सगळे जे आहे त्याला म्हणतात प्रोटोझोवा. प्रोटो मीन्स प्रिमिटिव्ह, झोवा मीन्स ॲनिमल. म्हणजे हे कसे प्रिमिटिव्ह आहे, का बरं प्रिमिटिव्ह म्हणतो, कारण कसे सगळे इनिशियलर आहे, म्हणजे याला आपण प्रिमिटिव्ह म्हणतो, आणि सगळे कसे ॲनिमल लाईक आहे, म्हणजे याला काय म्हणतात प्रोटोझोवा. जसं याला कायरोसोफाइट्स म्हणतात, तसं याला काय म्हणतात प्रोटोझोवा म्हणतात. याचा अर्थ काय, हे सगळे कसे असणार, ॲनिमलसारखे असणार. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो की यांच्यामध्ये सेल वॉल कशी असते, ॲबसेंट असते. इकडं जर बघितलं तर सेल वॉल काय आहे, प्रेझेंट आहे प्लांट लाईकमध्ये, यांच्यामध्ये सेल वॉल कशी असते, ॲबसेंट असते. आता ॲनिमल लाईक आहे याचा अर्थ काय करणार, लोकोमोशन करणार. प्लांट लोकोमोशन करत नाही, म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे लोकोमोशन ऑर्गन नाही, पण याच्यामध्ये लोकमोशन ऑर्गन काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणून आपण सेकंड म्हटलं की हे जे आहे याच्यामध्ये लोकमोशन जे होतं, लोकमोशन म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागे जाणे, जसं आपण पायाचा यूज करून जातो त्या पद्धतीने यांच्यामध्ये पण लोकमोशनचे काहीतरी ऑर्गन असतात. फिशमध्ये आपण त्याला फिन्स म्हणतो, बर्ड्समध्ये आपण त्याला विंग्स म्हणतो, तसे यांच्यामध्ये जे आहे ते बघा, एक तर सिलिया असतील, याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. आपण स्ट्रक्चर काढणार पॅरामेशियमचं, तुमच्या ते लक्षात येईल. किंवा याच्यामध्ये काय असेल, फ्लॅजेला असेल, युग्लेना तुम्ही ऐकला असणार, युग्लेना. ॲक्च्युली युग्लेना याच्यामध्ये येत नाही ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये, स्पेसिफिक कॅरेक्टर, स्पेसिफिक त्याची कॅटेगरी ते आपण बघणार आहे. पण लक्षात ठेवायचं की फ्लॅजेल म्हणजे काय, एकच काय असते अशी एक चापकासारखी, त्याला एक काय असते एक स्ट्रक्चर असतं, त्याचा यूज करून ते काय करतात, लोकमोशन करतात. ठीक आहे, नंतर जर आपण बघितलं तर सुडोपोडी आहे. सुडोपोडिया म्हणजे थोडक्यात काय, त्याला आपण असे लेग्स म्हणतो का, ते तयार होतात आणि परत जातात. पण सुडो म्हणजे फॉल्स, सुडो म्हणजे काय, फॉल्स. ओके, आणि पोडिया म्हणजे काय, लेग्स. याचे जे लेग्स आहे हे कसे असतात, नसतात, लेगसारखं स्ट्रक्चर असतं. आपण ॲनिमलचं स्ट्रक्चर जर घेतलं तो काय करतो, कंटिन्युअस त्याच्यापुढे शेप काय करतो, चेंज करतो. मग त्याला समजा पुढे जायचं असेल तर तो काय करतो, या ठिकाणी असं स्ट्रक्चर तयार करतो लेगसारखं. तो आणखी पुढे आल्यानंतर तो हे स्ट्रक्चर जे आहे परकाल्यासारखं करतो, आणि या ठिकाणी काय करतो, असं स्ट्रक्चर तयार करतो. म्हणून याला काय म्हणतात, सुडोपोडिया. त्याचं एक्झाम्पल काय, अमीबा. आणि याचं तुम्हाला स्केच अँड लेबलसाठी डायग्राम येऊ शकते. जो पॅरामेशियम आहे ते पॅरामेशियमचं स्ट्रक्चर तुम्हाला स्केच अँड लेबलसाठी येऊ शकतं, आपण थोडक्यात काढून घेऊ. आता पॅरामेशियमचं स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर आपण सांगू शकतो की जे पॅरामेशियम आहे ते कसे असं सगळे मायक्रोस्कोपिक असतात. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे, फक्त आपण त्याला काय करतोय, थोडक्यात असं इमॅजिन करा का, त्याला आपण एका
याच्या खाली बघतोय, मायक्रोस्कोप खाली बघतोय, अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, आता बघा आपल्याला माहित आहे जे पॅरामेशियम आहे ते पॅरामेशियमच्या आउटर मोस्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतो, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेल्युलर काय असते ॲबसेंट असते, सेल्युलर नसल्यामुळे ही डायरेक्ट आपल्याला काय होतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर अशा प्रकारचे काय असतात खूप सारे असे स्ट्रक्चर असतात, आणि जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो सिलिया म्हणतो, कारण आपण म्हटलेलं आहे की यांच्यामध्ये लोकोमोशन कशा होतं सिलियनी, हे बघा सिलियनी म्हणून हे जे आहे याला आपण काय म्हणतो सिलिया म्हणतो. नंतर त्याच्या या ठिकाणी एक स्पेशल प्रकारचं स्ट्रक्चर असतं, ओके अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात ओरल ग्रू, काय म्हणतात याला ओरल ग्रू म्हणजे थोडक्यात काय याचं जे माउथ आहे त्या माउथला काय म्हणतात ओरल ग्रू म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी एक प्रकारची त्या ठिकाणी ओपनिंग असते, आणि त्याला म्हणतात सायटोफाइज, ओके त्याला काय म्हणतात सायटोफाइज, ओके. नंतर जर पॅरामेशियल स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये दोन प्रकार न्यूक्लियस असतात, एक मोठा न्यूक्लियस असतो आणि एक छोटा न्यूक्लियस असतो. जो मोठा न्यूक्लियस आहे त्याला म्हणतात मॅक्रो न्यूक्लियस, काय म्हणतात मॅक्रो न्यूक्लियस, मोठा म्हणजे मॅक्रो, आणि जो सेकंड आहे त्याला म्हणतात मायक्रो. एकच याचा फरक आहे फक्त की जो आय आहे याचाच फरक आहे फक्त, या ठिकाणी आहे मॅक्रो आणि या ठिकाणी काय आहे मायक्रो. नंतर याच्यामध्ये जर बघितलं दोन प्रकारचे व्हॅक्युल असतात मुवमेंट करण्यासाठी, व्हॅक्युलची मदत होते, ओके त्याला आपण रिक्तिका म्हणतो, म्हणजे मराठी म्हणजे मुलं आहे त्याला माहिती असते व्हॅक्युल्स म्हणजे काय रिक्तिका. याच्यामध्ये असे दोन प्रकारचे व्हॅक्युल्स असतात, या ठिकाणी एक असतं आणि या ठिकाणी एक असे काय असतात व्हॅक्युल्स असतात. तुम्ही ॲक्च्युअल हे जे आहे ट्रान्सफर बायनरी फ्युजन त्याच्यामध्ये तुम्ही टेन्थला शिकलेले आहात, ठीक आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे काय असतात अशा प्रकारचे आहे लायसोसोम असतात, आणि अशा प्रकारे याच्यामध्ये काय असतात खूप सारे फूड व्हॅक्युल असतात. मग या ठिकाणी जे फूड मटेरियल आलं ते फूड मटेरियलच्या ठिकाणी अशा प्रकारे काय होतं फूड व्हॅक्युल तयार होतं, आणि फूड व्हॅक्युल काय केलं जातं अशा प्रकारे पुढे पुढे ट्रान्सफर केलं जातं. मग थोडक्यात आपण सांगू शकतो त्याचं काय झालं, सेलचं मॅट्रिक्स झालं, हे जे आहे न्यूक्लियस झाले याला आपण काय म्हणतो व्हॅक्युल म्हणतो, ठीक आहे. आणि कोणते व्हॅक्युल आहे कॉन्ट्रॅक्टाईल, ओके ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे, ही डायग्राम तुम्हाला विचारलं जाऊ शकते. आउटर मोस्ट सिलिया, प्लाझ्मा मेम्ब्रेन, ओरल ग्रू, सायटोफाइज, आणि हे जे आहे याला आपण काय म्हणतो हे जे आहे याला म्हणतो आपण फूड व्हॅक्युल, फूड व्हॅक्युल. आणि फूड व्हॅक्युला डायजेस्ट करण्यासाठी याच्यामध्ये जे स्मॉल स्मॉल ग्रेन असतात त्याला म्हणतात लायसोसोम्स. आणि ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कशाची आहे पॅरामेशियम, ओके हे लक्षात ठेवायचं. आणि हे एक्झाम्पल कशाचं आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट प्रोटोजोआ, कशाच्या अंडर येतो किंगडम प्रोटिस्टा, ठीक आहे. आता डाय आयटमचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं नाही ऑलरेडी, तुम्हाला ती डायग्राम मी इथं शेअर केली होती, ठीक आहे. आता आपण काय करू याच्यामधला जो पुढला ग्रुप आहे त्या ग्रुपबद्दल थोडी माहिती घेऊ, आणि त्यानंतर त्याच्या पुढल्याबद्दल माहिती घेऊ, ठीक आहे.